प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय। वनवासी असता तू नवता सी हनुमंता, कैसाला से तू आता निज वृत्त स्मरण हो ये सकल अधिकरण के वंदो श्री चरण श्री गुरुंचे हे नमस्कार होण्याचा प्रभु रामचंद्राच्या भजनांगुभनीच्या चरणावरती साष्टांग दंडवत श्रोत्यांच्या चरणावरती साष्टांग नमन करून कथेचा अनुसंधान या ठिकाणी ब्रह्मपत्राची असणारा अध्याय चालू आहे आणि सीता माता असणाऱ्या चौथ्या अध्यायाला सुरुवात झाली का तिसऱ्या तर यामध्ये हनुमंताची आणि सीतामाईची भेट झालेली आहे। सीतामाई म्हणजे मी त्यांच्या बरोबर असताना मी जकळी नावाचा पक्षी पाहिला, परंतु हे असणार माकड काय पाहिलं नाही, वानर कधी दिसला नव्हता बरोबर, पण हे वानर तर म्हणजे सर्व असताना प्रभू रामचंद्राचं गुणगान गातय, सर्व वर्णन त्यांनी सांगितलंय, म्हणजे निश्चित याच्यावर ज्याच्या मुखामध्ये राम आहे ना मग त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, म्हणजे निश्चित हा राम भक्त असला पाहिजे असा विचार केला। कळीशेनी श्रीराम देखिला दृष्टी तुम्हा श्रीराम कळीशेनी भेटी, कैशा कैशा केल्या गोष्टी चिन्हे का पोटी अरुणी। आणि मग सीता मातेने त्या हनुमंताला त्या विचारण्यास सुरुवात केली की नेमकं त्या प्रभू रामचंद्राचं तुझं सत्यत्व कसं निर्माण झालं, त्यांच्याबद्दल तुला इतकी माहिती कशी मिळाली, सर्व असताना इथे वृत्तांत तू कसा सांगितला, तुमची भेट कुठं झाली कशी झाली ते वृत्तांत मला कथन करावा अशी विनंती मातेने आणि हनुमंताजवळ केली। कैसा बनला वचनार्थ वासाधावया श्रीराम कार्यार्थ, हनुमान सर्वांगी उल्लासत तो गुह्यार्थ मज सांगे। सीता मातेने हनुमंताला विचारलं, बाबा हनुमंता नेमकी तुमची भेट कुठं झाली, तुला प्रभू कार्य तुझ्यावरती प्रभू रामचंद्राने सांगितलं, ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस हनुमंताला अतिशय आनंद निर्माण झाला। माता आपल्याला विचारते की प्रभू रामचंद्राचं सत्यत्व कसं निर्माण झालं, हे कार्य तुला का सांगितलं याच पुढं वर्णन सांगू लागले। श्रीराम भेटला कैसे सुख, संपूर्ण इतिवृत्तांत तो मला सांगावा, त्या प्रभू रामचंद्राच्या शब्दामुळे तुला काय निर्माण झालं आणि हनुमंत सुद्धा त्या ठिकाणी आनंदीत प्रफुल्लित झालेले आहेत, नेमकं याचा काय अर्थ आहे ही माता विचारते। श्रीरामाचे धान मान रूपरे का गुण लक्षण श्रीरामाची कथा दुःख शोक नाटवे चित्ता, निमे भव भयाची वार्ता कथा एकता आनंद। म्हणजे प्रभू रामचंद्राची कथा एकता
काही शिल्लकच राहत नाही आणि इतका आनंद निर्माण होतो की आनंदाच्या रुही आनंद तरंग हे प्रभू रामचंद्राच्या कथेचं सामर्थ्य असे प्रकारची त्या प्रभूची कथा आहे या मंत्राने सांगू लागले. याचनागी पुढत पुढती तुझ मी पुसे अति प्रीती पथे माझी अति विश्राम जान मारुती हरिभक्ता निश्चित त्या कथेचं जर श्रवण केलं तर त्या कथेमध्ये जीवनामध्ये विश्रांती जीवनामध्ये आनंद जीवनामध्ये वचनामृत प्राप्त होत हे कथेच श्रेष्ठ तत्व आणि हनुमंताला सीता माता सांगू लागली. केलिया कथेचे श्रवण नाही मनन निधी ध्यासन करी ते कथा होय शून्य जेवी मैथून वंदेचे श्री राम जय हनुमान. हनुमंत ही कथा ऐकत असताना त्या कथेच श्रवण करत असताना अतिशय अंतर्मुख भावाने ती ऐकली पाहिजे आणि अशी जर नाही ऐकली त्या कथेचं लक्ष देऊन नाही ऐकलं किंवा त्या कथे देऊन जर झोप झाली तर झोप आली तर त्या कथा ऐकण्याला काही किंमत राहत नाही निर्माण होत त्या कथेतला काही अर्थ राहत नाही अशी ही प्रभू रामचंद्राची श्रेष्ठ कथा आहे. कथा श्रीराम कथा श्रवण ऐकती त्यांची महिमा निश्चित जीवनाच सार्थ करणारी ही रामकथा ही सांगू लागल्या. चित्ततेची चैतन्य बुद्धी समसाम्य समाधी धन कर्म होय ब्रह्म परिपूर्ण कथेमध्ये बसल्या आमच्या बुद्धीचं फारवा येते आम्ही बसलेलो कथेमध्ये असते पण आमची बुद्धी बाहेर गेल्याशिवाय राहत नाही. कथा एकाग्र चित्ताने ऐकल्याशिवाय कथेचं फल प्राप्त होत नाही. कथा जर त्या ठिकाणी कशा प्रकारे एकाग्र होऊन जर ऐकली तर निश्चित चित्त हे चैतन्य निर्माण होऊन जात आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो सर्वस्व असणारे जे दुःख आहे त्याचा त्याग आपोआप होतो अशा प्रकारची ही कथा आहे. ऐशी श्रीराम स्वरूप संस्था सादरे पुसता पैसे पडली हनुमंता कथा वार्ता विसरला. सीता मातेने हे सर्व विचारलं माझ्या प्रभू रामचंद्राच्या कथेचं एवढं मोठं श्रेष्ठ होय प्रभू रामचंद्राची कथा ऐकली की माणसाचं सर्व असणार दुःख संपलं जात आणि त्याचा आनंद निर्माण होतो अशा प्रकारची कथा ऐकल्यानंतर हनुमंताला वाटलं आतापर्यंत मला वाटत होत मीच असणारे त्या प्रभू रामचंद्राचा एक भक्त आहे पण असा एक भक्त आहे की ज्या सीतेला पाहिल्यानंतर त्या सीतेने त्या कथेचं वर्णन एवढं मोठं केलं तरी केवढी मोठी व्हायचं नुसतं हनुमंत सीतामातेकडे पाहत राहिले टच पडली अशी अवस्था हनुमंताची निर्माण झाली. माझ्या प्रभू
कथा आता सांगायची प्रभू रामचंद्राचं ठाण मान गुण लक्षण प्रभू रामचंद्र कशा प्रकारचे आहेत हे सर्व स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी सांगायचंय. त्यावेळेस हनुमंताची ही अवस्था निर्माण झाली. सीतामाता विचार करू लागली. विचार करू लागले. आयसे जाणोणी तत्वता आवडी आश्वासी त्या सीता अष्टाविश स्वाध्याय घोडा